नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स लवर्स या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण रियल ॲनालिसिस हा सब्जेक्ट स्टार्ट करणार आहोत. प्रथमतः आपण बेसिक काही गोष्टी शिकून घेऊ. या बेसिक गोष्टी तुमच्या 11th सायन्सला असतानाही झालेल्या आहे, पण या सब्जेक्टसाठी लागणारे जे बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण अगोदर घेऊ आणि विषयाला स्टार्ट करू. अगोदर काही डेफिनेशन्स घेऊ. फर्स्ट डेफिनेशन, सेट. अ वेल डिफाईन कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट. असे ऑब्जेक्ट जे वेल डिफाईन करून, त्यांचं जेव्हा कलेक्शन तयार होईल, ते कलेक्शन म्हणजेच काय असेल? सेट असेल. पण ते कलेक्शन कसं पाहिजे? वेल डिफाईन पाहिजे. आपण काही स्टँडर्ड एक्झाम्पल बघूया. फर्स्ट नॅचरल यन. यन हा काय? सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स. दुसरा येतो झेड, म्हणजेच सेट ऑफ ऑल इंटीजर्स. नंतर येतो क्यू, सेट ऑफ ऑल रॅशनल नंबर्स. नंतर येतो क्यू कॉम्प्लिमेंट, तो असतो सेट ऑफ ऑल इरॅशनल नंबर्स. नंतर येतो आर, सेट ऑफ ऑल रियल नंबर्स. आणि शेवटी लास्टला असतो सी, सेट ऑफ ऑल कॉम्प्लेक्स नंबर्स. यामध्ये सर्वात मोठा असतो सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, त्याच्यानंतर असतो रियल, रियल नंतर असतो इरॅशनल, आणि रॅशनल मिळून रियल तयार होतो. झेड सेट ऑफ ऑल इंटीजर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि एन सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर, म्हणजेच झिरो सोडून पॉझिटिव्ह इंटीजर्स. हे झाले वेल डिफाईन सेट्स, स्टँडर्ड एक्झाम्पल ऑफ सेट्स. नंतर आपण काही एक्झाम्पल बघूया, आणखी सेट्स घेऊया. ए हा असा सेट आहे, एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. म्हणजे ए या सेटमध्ये 3 आणि 3 जास्त अशा व्हॅल्यू असतील, आणि एक्स एंट्री कशा असतील? नॅचरल नंबर, पॉझिटिव्ह इंटीजर. म्हणजे कसे? 3 पण असेल, 3, 3, 4, 5, 6 अप टू इन्फिनिट. हा असेल सेट, हा वेल डिफाईन. सेकंड एक्झाम्पल बी. आणखी एक सेट घेतला, एक्स बिलॉंग्स टू इंटीजर घेऊ. इंटीजर तो कसा बिलॉंग होतो? 1 सॉरी इथं एक्स पाहिजे होता, एक्स, एक्स बिलॉंग टू झेड. आणि कसा येतो एक्स? 1 इज ग्रेटर दॅन एक्स इज ग्रेटर दॅन 5. म्हणजे बी या सेटमध्ये 1 मोठे आणि 5 लहान असे एलिमेंट असतील, ते कोणते येतील? 2 3
थ्री आणि फोर, हा झाला वेल डिफाईन्ड सेट. आपण वेल डिफाईन्ड सेट तिसरा घेऊया आपण सी. Collection of all students who are tall आता हे स्टेटमेंट झालं, पण काय विचारलंय, कलेक्शन ऑफ ऑल स्टुडंट हु आर टॉल, पण कोणापेक्षा टॉल आणि कोणत्या क्लासमधले स्टुडंट हे दिलेलं नाही, म्हणजे हे वेल डिफाईन्ड नाही आहे. टॉल विचारले आहे, पण कोणापेक्षा टॉल आणि कोणत्या क्लासमधले हे नाही दिलेलं, म्हणून हा वेल डिफाईन्ड नसल्यामुळे हा सेट नाही. नीट समजून घ्या, अजून एक एक्झाम्पल घेतो. फोर्थ एक्झाम्पल, डी इज इक्वल टू कलेक्शन ऑफ ऑल स्टुडंट्स इन ए क्लास हुज परसेंटेज इज लेस दॅन 60. अशा स्टुडंटचं कलेक्शन ज्या स्टुडंटचे परसेंटेज 60 कमी आहेत. ठीक आहे, ही स्टेटमेंट बरोबर आहे, पण इथे क्लास मेन्शन केलेलं नाही, कोणत्या क्लासमधले स्टुडंट्स हे दिलेलं नाही, म्हणून हे स्टेटमेंट वेल डिफाईन नाही. वेल डिफाईन नाही म्हणून सेट पण नाही. असे भरपूर एक्झाम्पल आहेत, तुम्ही आणखी शोधू शकतात आणि स्टडी करू शकतात. आपण नेक्स्ट डेफिनेशन बघू, एम्प्टी सेट. एम्प्टी सेट काय, अ सेट व्हिच डज नॉट हॅव एनी इलिमेंट. एनी इलिमेंट, असा सेट ज्या सेटमध्ये एकही इलिमेंट नसतो आणि तो डिनोट केला जातो फायने किंवा सिंगलटन कर्ली ब्रॅकेटने. दुसरे डेफिनेशन आहे सबसेट. लेट ए अँड बी बी एनी सेट्स. ए अँड बी कोणतेही दोन सेट्स घेतले, देन ए इज सबसेट ऑफ बी. ए हा बीचा सबसेट केव्हा असेल, इफ फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए, देन एक्स बिलॉंग्स टू बी. म्हणजे ए मधले सर्व इलिमेंट बीमध्ये एक्झिस्ट असतील तेव्हा एला बीचा सबसेट म्हणायचं. हा झाला सबसेट. आणखी एक डेफिनेशन बघायची जर झालीच तर ऑर काय असेल, इफ एव्हरी इलिमेंट If every element of the set A is an element of the set B. म्हणजे A मधले सर्व element B मध्ये पाहिजे तेव्हा ए हा बीचा सबसेट असेल. हा झाला सबसेट. नंतर प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेट तीच डेफिनेशन म्हणजे त्याच्यामध्ये काय येईल, जी आपली सबसेटची डेफिनेशन आहे तिच्यामध्ये येते, फक्त डिफरन्स येत काय. ठीक आहे, पुन्हा लिहू, इफ एव्हरी
element of this set A is an element of the set B, and important condition A is not equal to B. म्हणजे A हा B पेक्षा किंवा A आणि B हे इक्वल नको, तेव्हाच A हा B चा प्रॉपर सेट असते. तो डिनोट करता अँड इट इज डिनोटेड बाय A सबसेट इज प्रॉपर सबसेट ऑफ B. A इज प्रॉपर सबसेट ऑफ B. इक्वल सेट इक्वल सेट्स दोन सेट इक्वल कधी असतील? लेट A अँड B आर एनी टू सेट्स. A आणि B हे दोन टू हे दोन सेट्स घेतले सर. A इक्वल टू B केव्हा असेल? इफ अँड ओनली इफ. हे केव्हा इक्वल असेल? A इज सबसेट ऑफ B अँड B इज सबसेट ऑफ A. म्हणजे A मधले एलिमेंट B मध्ये असतील आणि B मधले एलिमेंट A मध्ये असतील. म्हणजे दोघंही एकमेकांचे जेव्हा सबसेट असतील तेव्हा A आणि B हे इक्वल असतील. किंवा A मधले जे एलिमेंट आहे सेम ॲज इट इज B मध्ये असतील तेव्हा A हा सेट B चा इक्वल असेल. आपण आता एक छोटासा प्रूफ घेऊया. Empty set is a subset of every set. म्हणजे जो empty set असतो तो कोणत्याही सेटचा सबसेट असतो, कायम असतो. कोणताही सेट असो त्या सेटचा empty set हा कायम सबसेट असतो. त्याचा आपण प्रूफ बघूया. आपण कॉन्ट्राडिक्शनरी जाऊया. मॅथेमॅटिक्समध्ये जास्तीत जास्त जे थेरमचे प्रूफ असतात ते कॉन्ट्राडिक्शनने प्रूफ केले जातात, हे लक्षात असू द्या. हळूहळू तुम्हाला सवय होऊन जाईल त्याची. तर कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, कसे प्रूफ केले जाते, काय सपोज केले जाते, तुम्हाला याची सवय होऊन जाईल. आपण आता बघूया याचं प्रूफ. सपोज आपण सपोज करूया, सपोज फाय इज नॉट ए सबसेट ऑफ ए. आणि ए काय? एनी सेट. ए इज एनी सेट. या ए हा कोणता एक सेट घेतला? नाव आपल्यांना सबसेटची डेफिनेशन माहिती आहे. नाव definition now definition of subset. काय डेफिनेशन? कोणते दोन सेट घेऊ? B इज अ सबसेट ऑफ A. केव्हा? इफ फॉर एव्हरी X बिलॉंग्स टू B दॅट गिव्ज X belongs to A. ही झाली सबसेटची डेफिनेशन. आता आपण याला निगेशन लावू. तुम्ही बारावीला असताना लॉजिक टेबल लॉजिक चॅप्टर शिकले, त्यामध्ये निगेशन लावलेले असतात. तर कोण निगेशन लावल्यानंतर काय काय कंडिशन चेंज होता त्याबद्दल माहिती.
आपण निगेशन लावू, म्हणजेच बी इज अ नॉट सबसेट ऑफ ए. जर असं झालं इफच्या ऐवजी देन फॉर एव्हरीच्या ऐवजी देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू बी दॅट गिव्ज एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. म्हणजे बी हा जर एचा सबसेट नसेल तर बीमध्ये असा एक तरी एलिमेंट एक्झिस्ट होईल जो एमध्ये नसेल. इथपर्यंत समजला असेल. आपण काय करू, रिप्लेस बी कशाने रिप्लेस करू, फायने ए हा तसाच राहून देऊ. मग काय करू, काय होईल, फाय इज नॉट अ सबसेट ऑफ ए, देन देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू फाय दॅट गिव्ज एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. मी काय केलं, फक्त बीच्या ठिकाणी फाय टाकला. फाय इज नॉट अ सबसेट ऑफ ए, देन देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू फाय दॅट गिव्ज एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. बट हे काय, एक्स बिलॉंग्स टू फाय आणि हा फाय म्हणजे काय, एम्प्टी सेटची डेफिनेशन काय, त्यामध्ये एकही एलिमेंट नसतो, त्यामुळे इथं कॉन्ट्राडिक्शन मिळतं आहे. देअरफोर बाय डेफिनेशन ऑफ एम्प्टी सेट x belongs to phi, which is a contradiction. Therefore, our assumption is wrong. म्हणजे आपण जे अजून केलं होतं, phi is not a subset of A. ते रॉंग आहे. देअरफोर काय असेल, देअरफोर फाय इज अ सबसेट ऑफ ए. आणि ए काय होता, एनी सेट होता. देअरफोर एम्प्टी सेट इज ए सबसेट ऑफ एव्हरी सेट. Empty set is a subset of every set.